नमस्कार मित्रांनो, ॲटो हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादच्या इंडस्ट्रीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. आय आय एफ एल वेल्थ हुरून इंडिया रिचेस्ट लिस्ट 2022 केलेल्या एका सर्व्हेमध्ये देशातील अब्जाधीशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या यादीत औरंगाबादच्या 6 उद्योजकांचा समावेश झाला आहे, त्यामुळे औरंगाबादच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. ॲटो हब म्हणून औरंगाबादची एक वेगळी ओळख उद्योग क्षेत्रात निर्माण झाली आहे. बजाज, स्कोडा, एंड्युरन्स टेक्नॉलॉजी, एंड्युरन्स अशी औरंगाबादच्या इंडस्ट्रीमध्ये छोटी मोठी एकूण 4,000 उद्योग आहेत. मात्र आता याच औरंगाबादच्या इंडस्ट्रीला नावलौकिक मिळालंय ते आय आय एफ एल जाहीर केलेल्या अब्जाधीशांच्या नावाच्या यादीमुळे, कारण या यादीत औरंगाबादच्या 6 उद्योजकांचा समावेश झाला आहे. कोण आहेत अब्जाधीश ते उद्योजक? पहिल्या क्रमांकावर आहे अनुरंग जैन. अनुरंग जैन हे उद्योगपती राहुल बजाज यांचे नातेवाईक आहेत. त्यांनी 1985 एंड्युरन्स टेक्नॉलॉजी ही कंपनी सुरू केली. त्यांच्या भारतात 17 तर युरोपमध्ये 10 कंपन्या आहेत. तसेच आय एफ एलच्या यादीत अनुरंग जैन हे 80 क्रमांकावर आहेत. त्यांची 20,800 कोटींची मालमत्ता आहे. पुढचे आहेत श्रीकांत बडवे. श्रीकांत बडवे यांचे औरंगाबादसह पुण्यात उद्योग आहेत. बडवे इंजिनिअरिंग ही त्यांची कंपनी असून ॲटोमोबाईल्स व ॲटो कंपोनंट्सचे ते उत्पादन करते. त्यांची संपत्ती 13,900 कोटींवर आहे. पुढील आहेत मन्नालाल अग्रवाल. मन्नालाल अग्रवाल हे अजंता फार्माचे सहसंस्थापक आहेत. त्यांच्या कंपनीतून औषधी उत्पादन होते, तर भारतासह आफ्रिकेत त्यांच्या उत्पादनांना मागणी आहे. तसेच गुवाहाटीमध्ये नवीन प्रकल्पात त्यांनी गुंतवणूक केली आहे. त्यांची संपत्ती 5,100 कोटींच्या घरात आहे. पुढील आहेत तरंग जैन. तरंग जैन यांची व्हेरॉक इंजिनिअरिंग कंपनी असून त्यात दुचाकी, तीनचाकी वाहनाला लागणाऱ्या लाइटिंग सिस्टमचे उत्पादन तयार होते. जगभरात यांच्यात 37 कंपन्या आहेत, तर त्यांची 4,400 कोटींवर संपत्ती आहे. पुढील आहेत अशोक कुमार सिक्ची. अशोक कुमार सिक्ची यांच्या 5 कंपन्या केमिकल लाईफ सायन्सशी निगडीत उत्पादन करतात, ज्यात मराठवाडा केमिकल इंडस्ट्रीज, मराठवाडा केमिकलसह त्यांच्या आदी कंपन्या आहेत. त्यांची 4,100 कोटींची संपत्ती आहे. आय एफ एलच्या यादीत सिक्ची 389 क्रमांकावर आहेत. पद्माकर मुळे. पद्माकर मुळे यांची अजित सीड्स ही कंपनी कृषी क्षेत्रातील उत्पादन करते. त्यांची संपत्ती 1,000 कोटींच्या घरात आहे. तर पद्माकर मुळे हे 5 दशकांपासून बांधकाम आणि कृषी संशोधन उद्योगात आहेत. तसेच 1986 बियाणे संशोधन उत्पादनात त्यांची अजित सीड्स ही कंपनी कार्यरत आहे. पुन्हा औरंगाबाद चर्चेत आला आहे. यापूर्वी एकाच वेळी 100 मर्सिडीज खरेदी केल्यानंतर औरंगाबादची चर्चा जगभरात झाली. त्यानंतर अशाच इलेक्ट्रिकल गाड्या देखील उद्योजकांनी खरेदी करून औरंगाबादचा नावलौकिक वाढवला. त्यात आता अब्जाधीशांच्या यादीमध्ये औरंगाबादच्या 6 उद्योजकांचा समावेश झाल्याने औरंगाबादच्या उद्योगवाढीला याचा निश्चित फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, अशाच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.